सर, आज मुंबईमध्ये ठाकरे गटाकडून मुंबई महापालिकेवरती मोर्चा काढण्यात येणार आहे. किती झालं तरी हा मोर्चा निघणार अशा शब्दात संजय राऊत देखील बोललेले आहेत. कसं बघता या मोर्चाकडे? मुळात हा मोर्चा नेमका काय आहे आणि कशा करता आहे हाच प्रश्न अनुत्तरित आहे. भ्रष्टाचार भ्रष्टाचार हे लोक म्हणत आहेत, पण मुळात भ्रष्टाचार केलाय कोणी? कोविड भ्रष्टाचार या महानगरपालिकेत झालेला आहे, त्याची चौकशी सुद्धा सुरू आहे. मृताच्या टाळूवरचं लोणी खाणारी ही सर्व मंडळी आहेत. जी बॉडी बॅग असते, ठाणे महानगरपालिकेने 325 रुपयाला 30 बॉडी बॅग घेतली, तीच बॉडी बॅग मुंबई महापालिकेने 6700 रुपयाच्या वरती पैशांना विकत घेतलेली. भ्रष्टाचार कुणी केला? रुग्णांचं जेवण असू द्या, बेड असू द्या, हॉस्पिटल उभारणी असू द्या, प्रचंड प्रमाणात आदित्य ठाकरे आणि त्यांची मित्रमंडळी आणि त्यांचे नातेवाईक यांनी मिळून ही कंत्राटे मिळवली. हजारो करोड रुपयाची टेंडर्स, त्यावेळी कामं विना टेंडर काढली गेली आणि ह्या लोकांनी मिळवली. त्यामुळे भ्रष्टाचाराचा जाब विचारण्यापेक्षा हे जर मातोश्रीवर एकत्र बसले, आदित्य ठाकरे आणि त्यांची मित्रमंडळी आणि त्यांचे नातेवाईक, आणि एकमेकांना जर त्यांनी विचारलं तू काय केलं मी काय केलं, तर सगळी उत्तरं त्यांना मिळणार आहेत. पण केवळ सहानुभूती घेण्याकरता आणि काहीतरी सरकार चांगलं काम करत आहे त्याचा जाब विचारायला, लोकांमध्ये सहानुभूती निर्माण करण्याकरता हा सगळा प्रपंच आहे मोर्चाचा. त्यामुळे त्यांनीच त्यांना विचारलं पाहिजे की 25 वर्ष सत्ता भोगली या मुंबई महापालिकेमध्ये, तिजोरी रिकामी केली, आणि मग जर कोणी यांना बोलत असेल तर यांच्या नाकाला मिरच्या का झोंबतात? हो, बीएमसीत भ्रष्टाचार, कोविडच्या रुग्णालयात भ्रष्टाचार, त्या बॅग त्याच्यामध्ये भ्रष्टाचार, आणि मोर्चे काढताय. रोडचा हा विषय घेत असतील, अहो हे जे रोड आहेत हे सिमेंट काँक्रिटीकरण करणं गरजेचं होतं, परंतु पावसाळ्याच्या अगोदर रिपेरिंगची टेंडर्स काढायची वर्षानुवर्ष, आणि वर्षानुवर्ष हजारो करोड रुपये त्या रिपेरिंगच्या नावावरती, रस्ते दुरुस्तीच्या नावावरती गोळा करायचे. त्या बदल्यात एकदाच जर सिमेंटचे रोड आपण केले तर वर्षानुवर्ष ना त्याला मेंटेनन्स ना दुरुस्ती, तर ह्यांना मेंटेनन्स आणि दुरुस्तीचे पैसे खाता येणार नाही. आणि सिमेंट रोड जे आपण मुंबई महापालिका बनवते माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली, म्हणून यांचा यांना विरोध, कारण यांना दरवर्षीचं जे कुरण होतं रस्ते दुरुस्तीच्या नावावरती पैसे उकळायचे, करोडो हजारो करोड रुपये, ते आता बंद होणार आहे, म्हणून यांचा मोर्चा. ही यांची अतिशय वाईट परिस्थिती झालेली आहे, आणि केवळ सहानुभूती निर्माण करायची आणि जे काम करतात त्यांच्यावर टीका करायची, म्हणून हा सगळा मोर्चाचा प्रपंच त्यांनी काढलेला आहे. सर, या मोर्चाला आपल्यामधून काय उत्तर देण्यात येणार आहे का? कारण अशा प्रकारचा मोर्चा आहे तो सरकारच्या विरोधात, सरकारचे जे कामं करतायत एक वर्षामध्ये त्याच्या विरोधात काढण्यात आलेला आहे. शिवसेना, भाजप आणि आरपीआय यांच्या वतीने सुद्धा यांचे जे काही चोरावर मोर जे हे लोक झालेले आहेत, आणि चोर मचाए शोर ही टॅगलाईन आहे की हे चोरच आहेत, परंतु ते शोर गाजवत आहेत, आणि याकरता त्यांचा निषेध म्हणून महिलांचा सुद्धा आज मोर्चा निघणार आहे आणि युवकांचा सुद्धा मोर्चा निघणार आहे त्याला उत्तर म्हणून. नक्की सर. सर, दुसरा प्रश्न असा आहे की संजय राऊत यांनी आरोप केलेला आहे की आज अनेक पक्षप्रवेश होत आहेत, त्यामध्ये राहुल कनाल देखील आज पक्षप्रवेश होणार आहे त्यांचा, त्यामुळे त्यांनी बोललेलं की शिवसेना सोडून जाणारे मूळ शिवसैनिक नव्हतेच, असं संजय राऊत म्हणाले. जर ही मंडळी जर मूळ शिवसैनिक नव्हते तर आदित्य ठाकरेंच्या प्रोफाईलवर जा, आतापर्यंत त्यांचा इतिहास पहा, मग राहुल कनासारखी मंडळी त्यांच्याबरोबर का होती? शिक्षण समिती असेल, श्री शिर्डी महामंडळ असेल,
अशा उच्च दर्जाच्या गोष्टींवर त्यांची निवड आपण का केली, जोपर्यंत ही मंडळी त्यांच्या बरोबर असतात तोपर्यंत ही मंडळी चांगली, आणि यांच्या कारभाराला कंटाळून यांच्या कारभाराला वैतागून जर ती मंडळी बाहेर पडली तर ती वाईट। हे काय, ही काय परिस्थिती आहे? आणि संजय राऊतांची सध्याची जी मानसिक स्थिती आपण पाहता, उद्या बाळासाहेबही शिवसैनिक नव्हते, मीच एकटा शिवसैनिक आहे असं म्हणण्याकरता सुद्धा ते कमी करणार नाहीत, कारण त्यांची मनस्थिती विचित्र झालेली आहे, त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे, आणि यामुळे अशा पद्धतीची वक्तव्य ते करतात। मग आदित्य ठाकरेंना विचारा ना, त्यांनी आज म्हटलंय मी उद्धव ठाकरे यांना विचारणार। मग इतके दिवस का नव्हतं विचारलं तुम्ही? हे निर्णय घेतले होते कोणी? उद्धव ठाकरेंनीच घेतले होते ना। मग तुम्ही सांगा ना, उद्धव ठाकरे चुकीचे निर्णय घेत होते? आजची तुम्ही बघा त्यांची पत्रकार परिषद, त्यांनी काय म्हटलेलं आहे, त्यांची मानसिक स्थिती बिघडलेली आहे, आणि त्यापोटी हे सर्व ते अशा पद्धतीची वक्तव्य करतायत। सर, दुसरा प्रश्न म्हणजे समृद्धी महामार्गाला शापित आहे असं देखील आजच्या ज्या दुर्घटना आहे त्याच्यानंतर संजय राऊत यांनी वक्तव्य केलेलं आहे। संजय राऊत खुश झालेले आहेत का? जो अपघात झालेला आहे, जी मंडळी आकडा 10 वरती तो आकडा गेलेला आहे, खुश झाले, त्यांना आनंद झालाय का? सरकारवर टीका करायचे म्हणून समृद्धी महामार्गावरती जो काही ऍक्सिडेंट झालेला आहे त्यामुळे संजय राऊत खुश झालेले आहेत का? अशा पद्धत शाप आणि हे उशाप याचे कसला वार्ता करताय? अशा पद्धतीची जे वक्तव्य करत असतील तर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याखाली त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। मी सरकारला विनंती करतो की अशा पद्धतीची त्यांनी वक्तव्य केलेली आहेत, आणि अंधश्रद्धा निर्मूलनच्या विरुद्ध काम करणाऱ्या मंडळींना संस्थांना सुद्धा विनंती करतो की अशा पद्धतीची जर वक्तव्य ते करत असतील तर त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा। काय काय बोलतात, काय सत्ता गेली म्हणून अशा पद्धतीची वक्तव्य करतायत? संजय राऊत यांचं हे वक्तव्य निषेधात्मक आहे, याचा सगळ्या महाराष्ट्रातून सर्व स्तरावरनं याचा विरोध करायला पाहिजे। असं वारंवार पाहायचं झालं तर संजय राऊत हे शिवसेनेबद्दल आता विरोधात बोलतात, जे शिवसैनिक सोडून गेले त्यांच्याबद्दल बोलतात, काय अर्थ शिवसेनेबद्दल नेमकी यांची भूमिका काय? मला तेच कळत नाही आहे की विनाशकाले विपरीत बुद्धी ही म्हण त्यांना तंतोतंत लागू पडते। काय काय वक्तव्य करतायत, काय बोलतायत, त्यांची बॉडी लँग्वेज काय? तुम्ही आत्मपरीक्षण करा ना कुठेतरी की तुमच्यामुळे शिवसेनेची जी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी दशा झालेली आहे, जे दिशाहीन झालेले आहेत, याला जबाबदार कोण? हा प्रश्न आता प्रत्येक शिवसैनिकांनी संजय राऊत यांना विचारायला पाहिजे। सर, काल जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं ठाण्यामध्ये गेल्या 25 पाणी जमा झालं नाही, तितकं आता पाणी जमा दिवसाच्या पावसात जमा झालं। जितेंद्र आव्हाड हे काय सकाळी सकाळी पाणी मोजत फिरत होते का? काय जितेंद्र आव्हाड बोलताय? पाऊस आहे, आपण पाहताय की जी परिस्थिती यापूर्वी होती ती प्रत्येक वर्षी आपण सुधारतोय, चांगल्या पद्धतीने खाण्याचं नियोजन सुरू आहे, परंतु काहीतरी विरोध करायचा, काहीतरी बोलायचं। कधी बोलले ते? रात्री बोललेत का सकाळी बोललेत? कारण ते रात्री काय बोलतात त्याच्यावरती कुणाचाही भरोसा नाही, त्यांचा सुद्धा नाही आहे रात्रीच्या वेळी ते काय बोलतात, त्याच्यामुळे नक्की कधी बोललेत ते तपासून पहा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।